नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी मिरची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत अशा आकाराच्या बघा मोठ्या मोठ्या असतात ह्या मिरच्याच्या खूप रेसिपी मी पहिल्या अपलोड केलेल्या आहेत ह्यांना काय करायचं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि असं मध्ये कट करून घ्यायचं जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये जो पण मसाला भरू ना तो चांगला बसला गेला पाहिजे अशा पद्धतीत कट करून घ्यायचं मिरच्या बघा मी सगळ्या कापून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने कडाई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायची आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं चा, जिरं चांगलं फुटून द्यायचं चा। त्या टाकायचे बघा तीन कडी पत्त्याचे पानांचे छोटे -छोटे एकदम बारीक असे तुकडे केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी आपण हिंग पावडर टाकूया थोडीशी हळद टाकायची आणि एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक बघा चॉपरला केलेला आहे ज्यापेक्षा सुद्धा बारीक तुम्ही कापू शकता कांदा तर हा चांगला भाजून घेऊया गॅस आपला मिडियम आहे हलकस बघा भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे सहा पाकळ्या लसणाचा थोडासा तुकडा आपला आल्याचा टाकलेला आहे दोन हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत पेस्ट जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकता मिनिटभर फक्त ही परतून घेते मी मिनिटभर मी परतून घेतलेला आहे बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा सुक्को खोबरं मी असं खिसून घेतलेलं आहे आणखी ते बघा अर्ध्या वाटीला अर्धी वाटी असं सुक्को खोबरं आहे तुम्ही ह्याच्या जागी आपलं वल्लं खोबरं जरी घेतलं तरी पण चालू शकते हे पण थोडंसं हलकस मी पहिलं परतून घेते हलकस बघा मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बघा बेसन पीठ घेतलेला ह्याचं तुम्हाला बेसन पीठचं मी सांगते ही डाळ जी माझी होती ना भाजलेली होती आणि मी मिक्सरला बारीक करून घेतली जर तुमची जर पीठ जर कच्चं असेल का नाही तर काय करायचं पहिलंच एक दोन मिनटं त्याला भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये पण मी दोन मिनटं अजून भाजून घेणार आहे दोन मिनिटं मी भाजून घेतलेले त्याच्यामध्ये बघा दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाणे भाजून बारीक कुटून घेतलेले आहेत थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकते छोटा एक चमचा मिरची पावडर गॅस एकदम बारीक करायचा आता चव्यानुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बघा पाणी नितळल्यानंतर कापून घेतलेलं त्याला नाही बारीक गॅसवरच बारी एक मिनिटभर परतून घ्यायचं बारीक गॅसवर बघा एक मिनिट ते दोन मिनिट बघा मी एकसारखं परतून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी सांगते ह्याच्यात जर तुम्हाला पाहिजे असलं तर थोडीशी आमचूर पावडर टाकू शकता नाही तर थोडासा चाट मसाला जरी टाकला तरी चालेल आता मी काय केलेलं अर्धा लिंबाचा रस टाकणार आहे ह्याच्यामध्ये गॅस एकदम बारीक आपला आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यावर एक थंड होस्तवर आपण ह्याला परतून घेऊया थंड होतो बघा मी परतून घेतलं तर त्याच कढईमध्ये बघा किती मस्त असा मसाला झालेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये तुम्ही भरलेलं वांग वगैरे सुद्धा करू शकता एक नंबर लागतं तर आता काय करूया आपण ह्या मिरच्या भरून घेऊया ह्याच्यामध्ये पूर्ण थंड झाल्यावर भरायचं हे लक्षात ठेवायचं असं दाबून दाबून भरून घ्यायच्या मिरची बघा मी दाबून दाबून अशी भरून घेतलेली आहे आणि त्यातलं थोडंसं बाकी राहिलेलं आहे बघा अशा पद्धतीत बाकी राहिलेलं आहे पॅन मी गरम करत ठेवलाय त्यामध्ये आपण थोडंसं एकदम तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीत बघा मी असं पसरून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये अशा मिरच्या ठेवून घ्यायच्या गॅस मिडियम आहे बघा अशा पद्धतीत बघा मी ठेवून घेतलेल्या गॅस मिडियम आहे आता थोड्या थोड्या वेळानं हलवायच्या बरं का त्यांना लगेच हलवायचं नाही बघा अशा पद्धतीत भाजले जातात जर बारीक गॅसवर जरी तुम्ही केल्या तरी चालते बघा लगेच अशा भाजल्या जातात पण चांगल्या भाजून घ्यायच्या सगळ्या साईडनं अशा पद्धतीनं बघा मी फिरवून फिरवून मिरची एकदम बारीक गॅसवर भाजलेली आहे पहिला तर ठेवलं होतं मीडियम गॅस आणि नंतर बघा पूर्णपणे बारीक गॅसवर असं सगळ्या साईटून असे भाजून घ्यायचे एक नंबर होत्या तर ही मिरची कशी खायची तुम्ही अशी पण भाकरी बरखाचं वरण भात असं तोंडी लावायसाठी मस्त लागते खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही करून बघा एकदा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा